नवी मुंबई नेटवर्क। मुंबई झोपड़पट्टी संघ संचालित प्रबोधनकार विद्यालय इल्ठनपाड़ा और स्वर्गीय नगर सेविका मीनाताई विजय चौगले विद्यालय और रहवासी सेवा मंडल संचालित कैलाशवासी चंद्राबाई लक्ष्मण चौगले विद्यालय चिंचपाड़ा एरोली के इन दोनों ही स्कूलों के 10वीं कक्षा के छात्रों के लिए फेयरवेल समारोह का आयोजन किया गया, जहां 10वीं के छात्रों के निरोप समारोह में मुख्य अतिथि के तौर पर मौजूद रहे बाड़ा साहिबान शिवसेना पार्टी के जिला प्रमुख और स्कूल के अध्यक्ष विजय चौगले। साथ ही उपस्थित थे पूर्व नगर सेवक जगदीश गवते, प्रमुख मार्गदर्शक, MBBS की शिक्षा ग्रहण करने वाली सेकेंड ईयर छात्रा राज नंदिनी डांगे, प्रबोधनकार विद्यालय की मुख्य अध्यापिका तारा ठाकरे, संपर्क प्रमुख युवा सेना अमित चौगले, विभाग प्रमुख शुभम चौगले, साथ ही स्कूल के तमाम शिक्षक वर्ग और विद्यार्थीगण बड़ी संख्या में मौजूद रहे। इस दौरान विजय चौगले ने 10वीं कक्षा के छात्रों को आगामी भविष्य की शुभकामनाएं देते हुए उचित करियर का सिलेक्शन करने की सलाह देते हुए ये भी आश्वासन दिया कि अगर भविष्य में किसी भी छात्र को किसी भी प्रकार की शैक्षणिक असुविधाओं का सामना करना पड़ता है तो एक पालक की भांति वह हर छात्र की मदद का दायित्व बड़ी तत्परता के साथ निभाने के लिए उनके पीछे खड़े रहेंगे। पालक तत्व माधव पालक तत्व या दोन्ही शाळेचं पालक तत्व माधव पालक तत्व म्हणून तुम्हाला मी सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या SSC च्या ठाकरे मॅडम बोलल्या सोबत दोन्ही शाळेचा निकाल आपला 100% लागलाय। मला वाटतं ठाकरे मॅडम 100% निकाल लागल्यानंतर ही 100% जो परफॉर्मन्स आहे तो परफॉर्मन्स त्यांच्या एज्युकेशनच्या लाईफमध्ये सुद्धा 100% असायला पाहिजे तर खऱ्या अर्थाने आपल्याला येतात। आपले आई वडील विचार करतात की आपले मुलं शिक्षणाला गेले शिकायला गेले पण मुलं काय दिवा लावतात ते त्या आई वडिलांना काही समजत नाही। म्हणून कधी विचार करत असताना आपल्या इतर लोकांचा विचार करा, आपल्या आई वडिलांचा विचार करा की त्यांनी आपल्याला फार वेगळ्या पद्धतीने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे। जन्म दिला म्हणजे काय सर्वच गोष्टी झाल्या असतात पण जन्म दिल्यानंतर त्यावेळेस आपला वडील आपल्या मुलांकडे बघतो तर त्यावेळेस त्याच्या मनामध्ये भावना वेगळ्या असतात। आणि आता तुम्ही लोकांची जर परिस्थिती अशी आहे की तुमचं हातावरती पोट आहे, तुमच्या घरातल्या लोकांचं हातावरती पोट आहे, घरातलं किती कमवतो मला प्रत्येकाचं इथे शिकवण्याचं तर 100% घरांबद्दल विचारलं तर मी सांगू शकतो इमिडिएट एव्हरेज किती पगार कोणाला मिळतो आणि किती कोणाला मिळतो। म्हणून तुम्हाला माझी विनंती आज सेंडा तुला आज निरोप समारंभ आहे, आज निरोप समारंभ आपल्या सर्वांच्या कुटुंबाचा निरोप समारंभ असल्यासारखा असं आहे। पास होण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, पास तर काय आजकाल पास असेच पासवर्ड होतात पण तुमचा मार्क्सचा जो एव्हरेज आहे मार्क्सचा एव्हरेज हा 80 ते 90% म्हणजे 100% पर्यंत असायला पाहिजे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो। आणि या ठिकाणी मी थांबतो, परत एकदा तुम्हाला सर्वांना सांगतो की काय गोष्टी तुम्हाला भविष्यामध्ये कधीतरी काय वाटलं गरज कधीही जगदीप साहेब मी आहे आम्ही काय आमच्यावर शुभम आहे आम्हाला कधीही सांगा। आम्ही सर्वजण हे सर्व शिक्षक वर्ग आहे, मी सर्व शिक्षकांना पण मी सांगून ठेवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही विद्यार्थ्याला आपल्या शाळेतून गेल्यानंतर सुद्धा जर काही अडचणी आल्या तर त्याच्या पाठीशी उभं राहायचं आणि त्याला मदत करायचं। वहीं इस कार्यक्रम का आकर्षण रहा रवाले जैसे स्लम इलाके में रहने वाली MBBS की शिक्षा ग्रहण करने वाली छात्रा राज नंदिनी डांगे की खास मौजूदगी।
जिन्होंने सभी छात्रों को संबोधित करते हुए उनका मार्गदर्शन करते हुए अपनी कहानी बयान करते हुए कहा कि किस तरह से कठिनाइयों और चुनौतियों का डटकर सामना कर वह अपना लक्ष्य हासिल कर रही हैं और इसी प्रकार सभी छात्र इन चुनौतियों का सामना कर अपना लक्ष्य हासिल कर सकते हैं। इस दौरान राजनंदिनी डांकी ने कहा कि आज विजय चौगले एक मजबूत आधार स्तंभ की तरह उनके लिए एक मजबूत बैकबोन बनकर साबित हुए हैं, जिसके चलते शिक्षा के साथ जीवन की नई ऊंचाइयों तक जाने की उन्हें नई प्रेरणा मिली है। काहीच न हे करता म्हणजे मला पूर्ण एज्युकेशनची मदत करण्यासाठी ते तयार झाले। मला ते माझ्या कॉलेजची फीस प्रोव्हाइड करतात आणि मला जे माझ्या मेससाठी जो खर्च लागतो त्या सगळ्या खर्चासाठी ते मला मंथली 5,000 रुपये नियमितपणे अकाउंटमध्ये ट्रान्सफर करतात आणि त्यांच्या मदतीमुळे मी आज हे जे मला जो खर्च लागतोय तो मी म्हणजे हे पूर्ण होऊ शकत आहे आणि माझे आई वडील निश्चिंत आहेत की आपली मुलगी आता व्यवस्थितपणे म्हणजे तिला कोणताच अडथळा नाही आणि ती व्यवस्थित एज्युकेशन घेऊ शकत आहे। अशा प्रकारे तुम्ही सगळेजण जरा ठरवलात लाईफमध्ये काहीतरी गोल जर ठरवले असेल ना तर तुम्ही काहीच इम्पॉसिबल नाही आहे, तुम्ही सगळेजण आपापले गोल अचीव करू शकता। इस दौरान मान्यवरों के माध्यम से स्कूल के छात्रों को भेंट वस्तु देकर उन्हें सम्मानित भी किया गया। इस निरोप समारोह में स्कूल के छात्रों द्वारा सांस्कृतिक कार्यक्रम भी प्रस्तुत किए गए, जिससे संपूर्ण माहौल को उत्साह में लबरेज कर दिया। ब्यूरो रिपोर्ट, नवीन बी नेटवर्क।